आता बातमी आहे धामणी मधील. धामणी गावातील जिल्हा परिषद शाळेजवळील सार्वजनिक विहीर अनेक वर्ष गावकऱ्यांची तहान भागवते. ही विहीर सन 1949 साली म्हणजे तब्बल 71 वर्षापूर्वी तत्कालीन गावकऱ्यांनी गावाची पाण्याची तहान भागवण्यासाठी बांधली होती. विहीर दगडी बांधकामाने परिपूर्ण असून अत्यंत सुबक बांधकाम आज 71 वर्षानंतर सुद्धा तशाच स्थितीत आहे. या विहिरीबद्दल जुने ग्रामस्थ आजही भरभरून बोलतात. बदलत्या काळानुसार या विहिरीवर 30-35 वर्षापूर्वी स्वयंचलित पाणी योजना एका कंपनीने बनवून दिली होती. आजही त्या योजनेचे पाईप मोटार तसेच आहेत. परंतु गेल्या काही वर्षापासून या विहिरीकडे थोडे दुर्लक्ष झाले होते. या विहिरीमध्ये लोकांनी गणपती विसर्जन, सायकल, टू व्हीलरचे टायर, दगडी, प्लास्टिक त्याचप्रमाणे इतर कचरा टाकला होता. त्यामुळे ही विहीर तब्बल 12-13 फूट गाडली गेली होती. त्यामुळे या विहिरीचा पाण्याचा मुख्य स्रोत गाडून गेला होता. ग्रामस्थ नेहमी या विहिरीबद्दल बोलायचे की या विहिरीचे काम झाले पाहिजे, गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. कारण या विहिरीचा इतिहास खूप पाणीदार आहे. पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखले आणि ॲडव्होकेट विठ्ठलराव जाधव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या विहिरीचे काम करण्याचे ठरवले. आम्ही सर्व ग्रामपंचायत टीम याबद्दल खूप आग्रही होतो की विहिरीचा गाळ काढायचा आणि त्यासाठी काम चालू केले. 12-13 फूट काम केल्यावर पाण्याचा स्रोत मोकळा झाला आणि मग आम्ही पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखले आणि ॲडव्होकेट विठ्ठलराव जाधव पाटील यांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेऊन तब्बल 20 फूट खोलीकरण केले. ही विहीर मुख्य चौकात असल्यामुळे हे सगळे होत असताना प्रत्येक धामणीकर कुठल्याही पक्षभेद न ठेवता त्या कामावर येत होते आणि ते काम ते पाणी पाहून ग्रामपंचायतचे कौतुक करत होते. एका रात्रीत 20-22 फूट विहिरीत येत आहे. ज्यावेळेस ते 2 दिवसांपूर्वी काम पूर्ण झाले आज त्या विहिरीत एकदम स्वच्छ पाणी, ते पण अर्धी विहीर भरून दिसते. मन समाधानी आणि प्रसन्न होते. गावकरी त्याचप्रमाणे बाहेर गावावरून येणारे जाणारे लोक ते काम पाहून खरंच समाधानी होतात. लोक आता खाजगीत बोलत आहेत की पारगाववरून केलेली 11 किलोमीटर ती 2.47 कोटींची ती पाणी योजना यापुढे फेल ठरली. आता लवकरच या विहिरीवर मोटार बसवून गावातील उंच टाकीत पाणी सोडले जाईल. भर उन्हाळ्यात आणि ओढे कोरडे असतानाही हे पाणी नक्कीच आशेचा किरण घेऊन आले. धामणीसारख्या दुष्काळी गावामध्ये असं पाणी हे खूप मोठं काम आहे. अशी विकास कामे होत राहतील आणि अशी कामे चिरंतन काळ टिकणारी आहेत. दीपाली बंगाळ, झूम ऑन न्यूज, मंचर.